को रात है पानी ऐसा अंदा गीली वर्षी आके होना पाउस होता हे बघा हे आहे मूळ गवत ते ठकुबाई गायकवाड मावशी ज्या गवतानं वस्तू बनवतात ते हेच गवत आणि हे सहजासहजी तुटत नाही हे बघा नमस्कार मंडळी तर आपण मामाच्या इकडे आलोय डोंगरावर त्यांच्या शेताकडे आलोय इथे एक कडा आहे सवत कडा म्हणतात त्याला त्या सवत कड्याकडे आता चाललोय हे भामधरण जे आहे त्या भामधरणाचं पात्र फार इकडं पाठीमागं पोचलेलं आहे काळुस्ते गाव आहे डोंगराच्या त्या बाजूला मामाची त्यांची शेती इथंच वरती आहे या डोंगरावर आणि जर पायी पायी यायचं म्हटलं तर ते बघा तिकडं ती दऱ्याची वाडी वर तिकडनं त्या कोपऱ्यात जायचं पुन्हा इकडच्या कोपऱ्यात जायचं पुन्हा त्या इकडच्या कोपऱ्यात जायचं आणि मग इकडे येऊन या रस्त्यानं पायी पायी तिकडं जायचं जे अंतर होडीनं 15 ते 20 मिनिटामध्ये पूर्ण होत आहे ते अंतर पायी पायी साधारण 3 तास लागतील एवढं आहे त्याच्यामुळे मामा त्यांना आणि इथल्या आसपासच्या लोकांना मिळून ही होडी तयार करावीच लागली पूर्वी जेव्हा आंबेवाडी कुरुंगवाडी या गावांना जायला रस्ता नव्हता तेव्हा हा जो रस्ता आहे याच रस्त्यानं जे ट्रेकर्स आहेत पूर्वी म्हणजे जास्त वर्ष बी नाही 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट असेल किंवा 8 ते 10 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट असेल ट्रेकर्स लोक हा जो रस्ता आहे याच रस्त्याने यायचे हे घोटीमधून काळसे या गावामध्ये गाडीनं यायची आणि तिथून पायी पायी त्या कुलंगडवर जायचे म्हणजे हा रस्ता आत्ता वापरला जात नाही जास्त पण पूर्वी खूप वापरला यायचा दऱ्याच्या वाडीच्या काय हे बघा हे इकडं जे आहेत हे अलंग मदन कुलंग हे किल्ले आहेत ती त्या किल्ल्यांच्या पायथ्याला आंबेवाडी गाव आहे आणि त्या आंबेवाडी गावामधून या इकडे ह्या भागामध्ये तो सवतकडा आहे मग आपल्याला असंच आता रस्ता शोधत शोधत इथून जावं लागणार आहे ती पोर ओळखी ते नाही तुला पाहिलंय ना हा कुरुंगवाडी इकडं वर ना इकडं इकडे जाते व्हिडिओ सवत कड्यापर्यंत जो कोंडीचा व्हिडिओ होता त्या व्हिडिओला बऱ्याच लोकांनी कमेंट केली होती की जे दाखवले त्या व्हिडिओमध्ये तो राजगीर आहे वरही नाही ही वरही आणि राजगिऱ्याचं झाडसुद्धा दाखवेल तसं ते आता जेव्हा आठवेल तेव्हा दाखवेल आता ह्या इथं पाठीमागं या लोकांची निंदायचं काम चालू आहे हे वरही निंदीचं काम चालू आहे निंदायचं म्हणजे याच्यातली घाण काढायची आता आपल्याला इकडं पुढं जायचं आहे आता हा जो कडा आहे सवत कडा याच्याकडे हा असा म्हणजे प्रसिद्ध नाही आहे पण एकदम भारी आहे त्याच्याकडे वाट शोधत शोधत जायची आपल्याला हा बघा इथं जिरा आहे छोटासा या जिऱ्याला उन्हाळ्यातसुद्धा पाणी असतंय उन्हाळ्यामध्ये कमी असतंय म्हणजे पण उन्हाळ्यातसुद्धा पाणी असतंय आपल्याला इकडं खाली जायचं आहे खूप म्हणजे खूप भारी असं बघायला एवढं भारी वाटतंय ना दरी आणि त्या दरीमधून येणारा हा ओहळ त्या बाजूला तो बघा तिकडे पण एक छोटा धबधबा आहे तो तर एवढा भारी वाटतोय ना तो पण कॅमेरा कसा येतो ते सांगता येत नाही पण एकदम म्हणजे एकदम भारी वाटतोय ह्या दुऱ्याला पांढरीच नळी म्हणतात आणि तिकडची जी आहे ती सवत कड्याची नळी आपण या बाजूनं आलोय या बाजूलासुद्धा भामधरणाचं पाणी पाठीमागं आलेलं आहे पार कोपऱ्यामध्ये आणि हा डोंगर ओलांडल्यानंतर इकडं बघ हे पाणी पार इकडं पाठीमागं आलं आहे इकडं वरही गुरं आणायचे काय इकडं हा मग हे वरती टेकडीला तिकडूनच गुरांची वाट आणतो वर मामांच्या हातामध्ये काठी आहे बघा
तर गवतामधून फिरताना नेहमी काठीजवळ ठेवावे लागते. याचं कारण असं, साप जे आहेत कंपनाने त्यांना जाणे होते आणि हे काठी जर असं हलवत हलवत किंवा आपटत टेकवत जर गेलो तर त्या कंपनाने सापांना लक्षात येतं की काहीतरी धोका आहे आणि मग ते सावध होतात आणि बाजूला पळतात. त्याच्यामुळं गवतामधून चालताना नेहमी काठी वापरावी लागते. आणि विशेष करून या दिवसांमध्ये तर जेव्हा ऊन पडतं आणि हिरवं गवत असतं तेव्हा ते गवतामध्ये ऊन खाण्यासाठी हे साप बाहेर निघतात. हा इथं सवत कडा, इकडं पाठीमागं ही जी नदी येते, ही जी नदी येते ती आंबेवाडी कडून येते आणि इकडनं जी एक नदी येते ती कुरुंगवाडी गावाकडून येते आणि इकडं जे आहे ते अलंग मदन कुलम. आता हा जो सवत कडा आहे याचं नाव पडण्याचं ती घडलेली घटना आहे. इथं एक त्या कुरुंगवाडी गाव जे आहे इथंवर, त्या कुरुंगवाडी गावच्या दोन सवती होत्या आणि मग त्या असंच एकदा गुरा चारायला घेऊन आल्यानंतर इथं बसले होत्या कड्यावर. मग त्या सवती इथं बसलेल्या असताना अशी कड्यावरती एक जी सवत होती ती पुढं बसलेली होती आणि तिच्या पाठीमागं दुसरी तिची डोक्यातल्या उवत शोधत होती, मारत होती असं म्हणतात. तर मग हळूचपणे ती जी पुढे बसलेली होती तिनं जी मागं बसलेली होती तिच्या जो लुगड्याचा असेल किंवा फडकीचा, तिच्या फडकीचा पदर हिच्या फडकीच्या पदराला बांधून घेतला त्या मागचीच्या नकळतपणे. आणि मग काय झालं, त्या मागचीनं असंच त्या तिच्या डोक्यातल्या उवा मारता मारता पुढचीला धक्का दिला. पण तो पदर बांधलेला असल्यामुळे त्या मागचीसुद्धा त्या मागच्या सवतीचासुद्धा तोल गेला आणि त्या दोघीही या कड्यावरतून खाली पडले आणि त्यांचा इथं जीव गेला. मग तेव्हापासून या कड्याला सवत कडा असं नाव पडलं आहे. त्या सवत कड्याच्या वरच्या बाजूला अजून दोन छोटे धबधबे आहेत ते बघू आता. अलंग मदन कुलंगड वरती कुरुंगवाडी आणि आंबेवाडी यांच्या थोडासा खाली असलेला इथं हा कुरुंगवाडीचा सवत कडा. आता हा तुम्ही बघितलाच कसा आहे सवत कडा, आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग आता भेटूया पुढच्या असाच एखादा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.